ई श्रमकाळ योजना ही भारत सरकारद्वारा असंघटित कामगारांच्या हितासाठी सुरू करण्यात आली असून या योजनेत नोंदणी केलेल्या श्रमिकांना या योजनेअंतर्गत विविध प्रकारचे लाभ देण्यात येणार आहेत जसे की असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल त्याच्यानंतर सरकार असंघटित कामगारांच्या कार्यशक्तीचा मागोवा घेऊन त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल त्याच्यानंतर या ठिकाणी सरकारला असंघटित कामगारांसाठी धोरण व कार्यक्रम राबवण्यास मदत होईल त्या धोरणांचा व त्या कार्यक्रमाचा फायदा हा भविष्यात असंघटित कामगारांसाठीच होणार आहे त्याच्यानंतर हे कार्ड तयार केल्यास असंघटित कामगारांना सरकारकडून एक वर्षासाठी विमा मोफत दिला जाईल तसेच येणाऱ्या प्रत्येक सरकारी योजनांचा लाभ ई कार्ड धारकांना दिला जाईल अजून हे बऱ्याच प्रकारचे लाभ ई कार्ड काढल्यावर मिळणार आहेत परंतु ई श्रम कार्ड हे प्रत्येकाला काढता येणार नाही काही ठराविक क्षेत्रात काम करणारे असंघटित कामगारांनाच हे ई कार्ड काढता येणार आहे व काही लोकांना हे कार्ड काढता येणार नाही जरी काढले तरी या कार्डवर मिळणारे फायदे हे मिळणार नाहीत तर हे ई श्रम कार्ड कोणाला काढता येणार आहे व कोणाला काढता येणार नाही कोणत्या क्षेत्रातील कामगारांना हे ई कार्ड काढता येणार आहे व कोणत्या क्षेत्रातील लोकांना या ठिकाणी ई कार्ड काढता येणार नाही याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला जाणून घेऊ मित्रांनो की ई श्रमकार्ड कोणाला काढता येणार आहे व कोणाला काढता येणार नाही तर या ठिकाणी आपण सर्वात आधी ई कार्ड हे कोण कोण काढू शकतो याविषयी जाणून घेऊ मित्रांनो तर या ठिकाणी शेतमजूर त्याच्यानंतर लहान व सीमांत शेतकरी सुतार नावी भाजीपाला व फळ विक्रेते त्याच्यानंतर दूध उत्पादक शेतकरी त्याच्यानंतर कुंभार त्याच्यानंतर जे पशुपालन करतात ते त्याच्यानंतर रस्त्यावरचे विक्रेते बांधकाम कामगार अंगणवाडी सेविका ॲटो चालक आशा वर्कर्स गवंडी कामगार लोहार प्लंबर त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियन सुरक्षाकर्मी लेदर कामगार त्याच्यानंतर सर्व दैनंदिन कामगार त्याच्यानंतर असंघटित क्षेत्रात काम करणारी कोणतीही व्यक्ती पेंटर रस्ता बनवणारे कामगार विणकाम करणारे मच्छीमार करणारे घर काम करणारे वृत्तपत्र विकणारे मीठ कामगार वीट भट्ट्या आणि दगडी खाणीतील कामगार त्याच्यानंतर सामान्य सेवा केंद्र चालक त्याच्यानंतर स्थलांतरित कामगार सेंटिंग कामगार हॉटेल चालक त्याच्यानंतर बचत गट महिला त्याच्यानंतर हातगाडी कामगार त्याच्यानंतर ब्युटी पार्लर चालवणारी महिला त्याच्यानंतर मेकॅनिक इत्यादी आणि हे सर्व भारताचे रहिवासी असायला पाहिजे तर या ठिकाणी एवढे सगळे कामगार हे ई श्रमकाळ काढू शकतात मित्रांनो ज्यांचे वय सोळा वर्ष ते एकोणसाठ वर्षाच्या दरम्यान आहे एवढे सगळे लोक या ठिकाणी ई कार्ड हे काढू शकतात त्याच्यानंतर आता या ठिकाणी आपण जाणून घेऊ मित्रांनो की ई कार्ड हे कोणाला काढता येणार नाही आहे आणि कोण काढू शकत नाही तर या ठिकाणी संघटित क्षेत्रातील खाजगी किंवा सार्वजनिक कामगार हे ई श्रमकाळ काढू शकत नाही ज्यांना नियमित पगार वेतन आणि भविष्य निर्वाह निधी मिळतो आणि सामाजिक सुरक्षांसह इतर लाभही मिळतात असे लोक या ठिकाणी ई श्रम कार्ड हे काढू शकत नाही त्याच्यानंतर आयकर भरणारी व्यक्ती ई श्रम कार्ड काढू शकत नाही म्हणजे जी व्यक्ती नियमित आयकर ही भरत असते मित्रांनो अशी व्यक्तीसुद्धा या ठिकाणी ई श्रम कार्ड काढण्यास अपात्र आहे त्याच्यानंतर जे लोक ई पी एफ ओ आणि ई एस आय सीचे सदस्य आहेत असे लोकसुद्धा या ठिकाणी ई श्रम कार्ड काढू शकत नाहीत म्हणजे ज्या लोकांच्या दर महिन्याला सॅलरी मिळून प्रमाणात पी एफ खात्यात रक्कम जमा होत असते मित्रांनो असे सुद्धा लोक या ठिकाणी ई श्रम कार्ड हे काढू शकत नाही त्याच्यानंतर ज्यांचे वय सोळा वर्षापेक्षा कमी आहे व एकोणसाठ वर्षापेक्षा जास्त आहे असे लोकसुद्धा या ठिकाणी ई श्रम कार्ड काढू शकत नाही त्याच्यानंतर जो भारताचा रहिवासी नाही आहे मित्रांनो सुद्धा लोक या ठिकाणी ई कार्ड काढू शकणार नाहीत त्याच्यानंतर असंघटित श्रेणीमध्ये कार्यरत नसणारे म्हणजे जे लोक असंघटित श्रेणीमध्ये कार्यरत नाही असे लोकसुद्धा या ठिकाणी ई कार्ड काढू शकत, शकत नाही तर अशा प्रकारे या ठिकाणी ई कार्ड कोण बनवू शकता आणि कोण बनवू शकत नाही याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेतली आहे मित्रांनो यावरून तुम्हाला समजलंच असेल मित्रांनो की तुम्ही ई कार्ड हे काढू शकता किंवा काढू शकत नाही तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तुम्हाला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही कुठल्या क्षेत्रातील आहेत आणि तुम्ही ई कार्ड बनू शकता की नाही याविषयी नक्की कमेंट करा मित्रांनो आणि तुमचे काही प्रश्न असतील तर याविषयीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न विचारू शकता भेटूया मित्रांनो पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार